हेलो चीकू, चीकू हाय, चीकू बाय, चीकू बेबी, हेलो चिन्ना, उधर से लेके चला इसको। नमस्कार, प्राजू इज हॉटशॉटच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आजचा भाग विशेष आहे कारण जवळजवळ तवांगपासून एक 20 किलोमीटरच्या आतमध्ये एक खिनपे मॉनेस्ट्री म्हणून आहे, तिथे आज आम्ही आलेलो आहोत। गुरु पद्मसंभव यांना अर्पण केलेली ही मॉनेस्ट्री आहे, आपण तिचं महत्त्व बघणारच आहोत। पण त्याआधी प्लीज प्राजू इज हॉटशॉटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघूया आजचा व्हीलॉग। सो आम्ही आता खिनपे मॉनेस्ट्रीमध्ये आलेलो आहोत आणि आईचं प्लास्टर काढलंय, मी सुद्धा आले आहे। इथे चिकू आहे, तिच्या धनू मामासोबत जाते ती। आणि त्या क्यूटसा छोटासा मोनपा बेबी, लामा बेबी आहे। हे बघा किती क्यूट बाटलीने त्यांनी विंड चाइम बनवलंय। इथे फक्त आणि फक्त शांतता अनुभवायला लोक येतात आणि तुम्हालाही जाणवत असेल या व्ही ब्लॉगमधनं सुद्धा मागणं आलेली शांतता। आणि बघा ना, हे रिसायकलिंग काय युनिक आयडिया आहे, मस्त वाटली मला। आणि ही मॉनेस्ट्री फार जुनी आहे, पूर्वी इथे फार छोटंसं मंदिर होतं आणि ते जवळजवळ 1000 वर्षांपासूनचं इथे आहे। पण त्यानंतर आत्ता यांनी रिडेव्हलपमेंट करून मोठं मंदिर साधारण 15-20 वर्षापूर्वी बांधलंय। गुरुपद्मसंभवांचं दर्शन आपण घेणार आहोत आता। त्यापूर्वी इथलं विलोभनीय दृश्य तुम्हाला मी दाखवते। ह्या मॉनेस्ट्री तर सुंदर आहेच, पण बघा इथे आसपास किती सुंदर वातावरण आहे। ढग खाली उतरलेले आहेत, खूप ऑसम वाटतं आहे माहीत आहे। आता आपण मंदिरात जाऊया। मंदिरामध्ये हे काच लावलेली आहे कारण थंडी आतमध्ये जाऊ नये। मंदिरात आपण जाऊ, पण हे झूम करून मी तुम्हाला आधी बाहेरनं दर्शन दाखवते आहे। हे आहेत गुरुदेव पद्मसंभव। आता आपण आत आलो आहे, तर आत आलो आहे तर बघा किती सुंदर भित्तीचित्र काढलेली आहेत। एरवी इथे खरं तर शूटिंग करायला कधी देतात कधी देत नाहीत, पण आपण याचा चान्स घेतो आहोत। आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त डेकोरेशन आहे। बेसिकली सगळ्याच मॉनेस्ट्रीचं हे महत्त्व असतं की फार बारीक बारीक फुलकाम केलेलं असतं किंवा बारीक बारीक कोरीव काम, नक्षीकाम केलेलं असतं, खूप छान पेंट केलेले असतात। आणि बघा ना किती छान दिसतं ॲक्च्युली। गुरुदेव पद्मसंभवांनी 2 लग्न केली होती, त्यातली ही एक त्यांची बायको पंजाबची आहे। आणि गुरुदेवांचा जन्म हा कमळाच्या फुलातून झालेला होता, तर त्याचं हे डिपिक्शन इथे दिलेलं आहे। म्हणजे बघा ना, ते कमळ आहे, त्या कमळामधनं गुरुदेव पद्मसंभवांची मूर्ती त्यांनी वरती घेतलेली आहे। आणि तुम्हाला हे दिसतंच आहे, हे आपण हे नेहमी सत्कारासाठी गळ्यामध्ये ते लोक घालतात। आणि ही त्यांची तिबेटियन बायको आहे। सो अशा ह्या त्यांच्या 2 बायका आहेत आणि हे त्याचं असं मस्त देखावा इथे गुरुदेवांचा केलेला आहे। त्यांच्या हातामध्ये जो हा स्टाफ आहे, पास्ट प्रेझेंट फ्युचर, या 3 मुंडक्यांमधनं दाखवलेलं आहे। आणि त्यांच्या हातामध्ये पुन्हा कुंभ आहे अमृताचा, ही पुन्हा भित्तीचित्र आहेत। हे सिद्धार्थ गौतम, गौतम बुद्धाचं हे लाकडी केलेलं कोरीव काम आहे। जेव्हा गौतम बुद्ध उपाशी राहायला लागले आणि त्यांना निर्वाण प्राप्त झाला, तर त्यावेळेचं दाखवणारी ही मूर्ती आहे। हे वरती जे कापडी पेंटिंग टांगलेले आहे त्यांना थंगका पेंटिंग म्हणतात आणि हे फार महाग असतात। जवळजवळ 5-5, 6-6 हजार रुपयाचे पेंटिंग्स असतात, वेगवेगळे देखावे किंवा देवता इथे लावलेले असतात। ही जी मॉनेस्ट्री आहे आताची, हे या गुरूंनी बनवलेली आहे। ते आता हयातीत नाही आहेत, पण आता जे बौद्धिझमचे धर्मगुरू आहेत ते दलाई लामाजी, तुम्हाला दिसेल की प्रत्येक मॉनेस्ट्रीमध्ये त्यांचं वेगळं स्थान असतं। आणि हे जे आहे हे ऑफरिंग्स ठेवतात, इथे धान्य असतं याच्यामध्ये। पुन्हा ही गुरुदेव पद्मसंभवांचीच मूर्ती आहे, पण ही छोटी मूर्ती आहे। बघता आहात मागे ही वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळे बुद्ध आहेत हे। म्हणजे वेगवेगळे, आपण बुद्ध म्हटल्यानंतर फक्त गौतम बुद्ध म्हणतो तर तसं नसतं। जी कोणी व्यक्ती निर्वाण प्राप्तीला जाते ती गौतम बुद्ध, म्हणजे ती बुद्ध म्हटली जाते। हे लामा लोकांना बसण्यासाठी जागा दिलेली आहे। हे बटरचे लॅम्प्स आहेत, मोठे मोठे दिवे आहेत हे।
या दिव्यांमध्ये पूर्ण बटर लावलेलं आहे. त्यांनी याक बटर किंवा वनस्पती तुपाचा हे लोक वापर करतात. आणि हा आपण आपल्या इथे कसं अखंड दिवा आपण जाळतो त्या पद्धतीने इथे हा अखंड दिवा जाळत असतात. बघा हा एक दिवा विझलेला आहे, त्यानंतर इथे दुसरा. बघताय तुम्ही मध्ये मध्ये त्यांनी कॉटनच्या त्या वाती तयार केलेल्या आहेत. त्या वाती हे लोक जसा पाहिजे तशा पेटवणार, म्हणजे तो पार्ट संपला किंवा पुढचा पार्ट अशा पद्धतीने हे दिवे चालत राहतात. बघा ना किती मोठी मोठी भांडी आहेत ही ॲक्च्युली. सो कुठल्या तरी म्हणजे कामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा हे दिवे लावतात. आणि ही पद्मसंभवांची पूजेची मूर्ती आहे तर त्याच्यासमोर म्हणून त्यांनी हे इथे बाहेर मांडलेलं आहे. सो हे मांडे आहे, याला मांडे म्हणतात. म्हणजे ही एकावरती एक अशी रचलेली रचना असते, त्याच्यामध्ये धान्य भरलेलं असतं. धान्यामध्ये ते गहू आणि तांदूळ जे अख्खे असतात ते लावतात. त्याच्यानंतर हे मुंगा म्हणजे पोळे आहेत. त्यानंतर ज्यांना काही ऑफरिंग टाकायचं असेल तर ते इथे तुम्हाला भूटानच्या सुद्धा नोटा दिसतील, भारताच्याही नोटा दिसतील, नेपाळच्याही नोटा दिसतील आणि काही दागिने सुद्धा आहेत. मांडे बोलते ना, झूम करून दाखवते मी तुम्हाला. ओके, चावल का साथ में ऑफरिंग करेगा, चावल और गेहूं, हाँ मिक्स करके. ओके, पवन का जो पहले पहले वो कहानी सब इसमें, अच्छा हिस्ट्री ग्रंथ है. हाँ तो तुम लोग पूजा करते हैं तभी इसमें बैठ के पढ़ता है ये? हाँ ओके, कभी कभी इसको पढ़ते हैं. अच्छा, ये सब इक्विपमेंट से? पूजा का पार्ट है. अच्छा, ये क्या है, इसको क्या क्या बोलते, बताना. ये क्या है, ये क्या है, ये क्या है, ये क्या है? ये तो पता है, ये दौरजे है. हाँ, ये डिबू बोलते हैं. डिबू? हाँ डिबू, ये मेन रखता बोलते हैं. हाँ इसको शंख बोलते हैं हम लोग. तो ये क्या है, इसको डारू बोलते हैं. डारू, ओके. और वो ये नेजे बोलते हैं. नेजे, ओके. इसको क्या बोलते हैं, कैलिंग बोलते हैं. कैलिंग, और इसको दुंगचन. और ये ड्रम को हम लोकल में दाह बोलते हैं. दाह. ए, और ये ऐसे क्यों दिखाया है फेस पूरा? कौन सा जो ये वाला बुद्धा का? ये पहले ये गौतम बुद्ध है सर. ये जो पहले इसने 6 ईयर मेडिटेशन किया था ना. हाँ. एक इसने एक एक साल जो एक एक चावल बुन खा के इसने मेडिटेशन किया और एक एक पानी बुन लेके मेडिटेशन किया. तो लास्ट में जाके उसका शरीर जो ऐसे. कितना इंट्रिकेट डिजाइन किया है ना, लकड़ी है ना, वुड है ना. आराम से आराम से लगेगा. और ये क्या है रंजन, ये जो लगता है क्या है ये? ये भी ऐसे ऑफरिंग किया है इसको. अच्छा, पर ये है क्या, है क्या, किससे बनता है ये? मैदा और घी डालडा से करके बनता है. अच्छा, ये पेंट करता है क्या? नहीं, इसको बनाया जाता है, बना के इसको अलग रंग करके पेंट पेंट करते और ये सब इससे बनाते. अच्छा, शो के लिए. अच्छा है, थैंक यू. हम लोग दुख है, दुख ऑफरिंग करते हैं ये एक डिज़ाइन वाला. ओके, नाइस. सो आजचा प्राजू इज हॉट शॉटचा हा व्हीलॉग तुम्हाला आवडला असेल आणि खिनपे मॉनेस्ट्रीशी सैर तुमची चांगली झालेली असेल अशी मी आशा बाळगते. चिकू हाय. आणि तवांगमध्ये आला तर खिनपे मॉनेस्ट्रीला जरूर भेटा, गुरुदेव पद्मसंभवांचे आशीर्वाद घ्या आणि आपण भेटूया पुढच्या व्हीब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज प्राजू इज हॉट शॉटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काळजी घ्या, मस्त रहा आणि एन्जॉय. मामा के साथ में है. हेलो हेलो.